नमस्कार. मी आज आपल्यासमोर एक आगळा वेगळा पाहुणा घेऊन आलो आहे, जो आहे पुण्यातील डिस्क जॉकी असोसिएशनचा संस्थापक अध्यक्ष. वय वर्ष 22 असताना हर्षवर्धन पुण्यातील डिस्क जॉकी असोसिएशनचा अध्यक्ष आहे. चला पाहूया त्याचा जीवन प्रवास कसा आहे तो. नमस्कार हर्षवर्धन. नमस्कार सर. हर्षवर्धन, मला एक विचारायचं आहे की डिस्क जॉकी या व्यवसायात किंवा या क्षेत्रात येण्याकरता तुला आवड कशी निर्माण झाली? सर, जेव्हा मी 10वीमध्ये होतो तर तेव्हा माझा एक मित्र होता रोहित संगम नावाचा, तर त्यांनी मला टुमोरोलँड नावाचा एक मोठा इव्हेंट दाखवला होता आणि त्याच्यात खूप सारे आर्टिस्ट डीजेज इंटरनॅशनल डीजेज येऊन परफॉर्म करत होते एक एक तास, आणि ते बघून मला म्हणजे आवडलं होतं आणि मग मला तेव्हापासून आवड निर्माण झाली की मी पण असं डीजे व्हावं आणि मी पण तिथपर्यंत जावं म्हणून, आणि तेव्हापासून मग तो माझा प्रवास सुरू झाला. आणि 10वी झाल्यानंतर ना मी 11वीत अशोक विद्यालय नावाचं एक कॉलेज आहे टिळक रोडला, तर तिथं मी ॲडमिशन घेतलं आणि माझ्या डोक्यात एकच एम होतं की मला डीजे व्हायचं आहे आणि मला कॉलेज पण करायचं आहे. तर जेव्हा मी 11वीत सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि कॉलेजला जायचो, तर तिथं झालं असं की शेवटची एक्झाम होती, फायनल एक्झाम 11वीची, आणि मला डीजे व्हायचं होतं. तर माझ्या घरातले मला विरोध करत होते की तू असं काही करू नको, तू शिक्षण कर आणि अभियंता हो, डीजे वगैरे काही नसतं. तर तेव्हा मी पेपरमध्ये लिहिलं होतं फायनल एक्झामच्या की आय वॉन्ट टू बी अन इंटरनॅशनल डीजे, नॉट बी अ इंजिनियर, आय वॉन्ट टू बी अ डीजे. तर तेव्हापासून माझा हा प्रवास सुरू झाला आणि मी 12वी केली आणि त्यानंतर ना मग मी डीजे या क्षेत्रात आलो. मी क्लासेस केले पूर्ण डीजेचे आणि मग तेव्हापासून मी डीजे झालो. ओके, तुझा हात प्रवास झाला म्हणजे नक्की मला एक समजून घ्यायचं आहे, नक्की डीजे म्हणजे काय? म्हणजे आताच्या नवतरुणांना जर समजून घ्यायचं झालं किंवा इतर लोकांना जे समाज मान्यतेमध्ये हा जर व्यवसाय येत नसेल, तर नक्की डीजे काय जरा सोपं करून आणि साधं सोपं करून. डीजे हा एक आर्टिस्ट असतोय जो टाइप ऑफ म्युझिकचा अभ्यास करून आलेला असतोय आणि खूप सारे संगीतांना एकत्र करून ते लोकांसमोर आम्ही रिप्रेझेंट होतो आणि टाइप्स ऑफ म्युझिक आम्ही प्ले करतो, जेणेकरून सर्व लोक त्याच्यावरती एंटरटेन होतात, वेगळ्या वेगळ्या तालावरती थिरकतात आणि त्यांचं मनोरंजन होतं, आणि हा असतोय डीजे. आता तू थोडक्यात सांगत होतोस की तुझा जीवन प्रवासात तू डीजे होण्याचाच एक म्हणतात ना की मनाशी ठाम होतास, म्हणजे तुझ्या आयुष्याचा एमच तू ठरवला होतास की तुला डीजे व्हायचं. आणि आता तू सांगितल्याप्रमाणे की डीजे म्हणजे की जो वेगवेगळ्या संगीतांचा अभ्यास करतो, म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या संगीतांचा अभ्यास करतो आणि ज्या ज्या पद्धतीचा समोरचा नाचणारा प्रेक्षक आहे किंवा त्याच्यावरती बेधुंद होणारा प्रेक्षक आहे त्याच्या चॉईस प्रमाणे तुम्ही गाणी प्ले करता आणि मग लोक त्यात तल्लीन होऊन जातात. तसं पाहायला गेलं तर हे म्हणजे एक मनोरंजनाचं क्षेत्र आहे, पण याला महाराष्ट्र शासन किंवा भारतीय कला दालन किंवा सांस्कृतिक भवन यांच्याकडनं याच्यासाठी काही रेकॉग्नायझेशन आहे? नाही सर, कुठलंच नाहीये. पण माझा एक प्रयत्न आहे डीजे असोसिएशन पुणे तर्फे आणि माझी जी पूर्ण टीम आहे ते आमच्या तर्फे आमचा एक प्रयत्न आहे असोसिएशन तर्फे की डीजे लोकांना तिथपर्यंत पोहोचवायचं महाराष्ट्र सांस्कृतिक विभागापर्यंत. आणि तिथं जसं की तमाशाच्या कलाकारांना किंवा वेगळे वेगळे कलाकार असतात त्यांना तिथं एक विभाग आहे, तसंच डीजे लोकांना पण एक तिथं विभाग द्यायचा आहे, जेणेकरून आमचंही काहीतरी गव्हर्नमेंटमध्ये असेल आणि डीजेला त्याचा फायदा पण होईल आणि डीजेसाठी एक कोणतरी म्हणजे विभाग असेल डीजेचा महाराष्ट्र सांस्कृतिक विभागामध्ये, हा आमचा मानस आहे. जसं आता तू उल्लेख केला की एक असोसिएशन आहे डिस्क जॉकी पुणे यांची, थोडक्यात मला थोडस डिस्क जॉकी पुणे असोसिएशनची कार्यप्रणाली आणि ती काय करते आणि तिचं उद्दिष्ट काय आहे त्याच्याबद्दल. तर डीजे असोसिएशन पुणे म्हणजे डिस्क जॉकी असोसिएशन ही जन्माला कशी आली तिच्याबद्दल थोडस मला हे. तर सर, ही जन्माला आली म्हणजे अशी की मला किंवा माझे सहकारी होते तर आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम यायचे पेमेंटचे
किंवा काही इश्यूज व्हायचे किंवा सिनियर डीजेस आम्हाला खूप सारा त्रास द्यायचे. आणि पुण्यात याच्या आधी कुठलीही अशी असोसिएशन नव्हती झाली जी डीजेसला हेल्प करेल. तर माझे सहकारी मित्र होते शुभम गोरनदीकर, पवन शिंदे, सिद्धार्थ कांबळे आणि व्यंकटेश मूल, असे आम्ही 7 जणांनी येऊन ही संघटना चालू केली, डिस्क जॉकी डीजे असोसिएशन पुणे. आणि आमचं उद्दिष्ट हेच होतं की डीजेला कुठल्याही प्रकारचा त्रास न झाला पाहिजे. आणि जे अनऑर्गनाइज डीजेस आहेत त्यांना मार्गदर्शन करायचं. आणि पुण्यात जवळजवळ 10,750 डीजेस आहेत आणि दर महिन्याला त्यांची संख्या वाढतच चाललेली. आणि हा सेक्टर अनऑर्गनाइज असून या सर्वांना ऑर्गनाइज करायचं आणि एक मोठी युनिटी करायची पुण्यात डीजेची, की जेणेकरून डीजेसला कुठलाही प्रॉब्लेम न झाला पाहिजे. जसं आता तू उल्लेख केल्याप्रमाणे की जवळपास 10,750 वरती डीजेस आहेत, म्हणजे फार मोठी संख्या आहे. जर ही फक्त पुण्यातली असेल तर महाराष्ट्र लेवलला तर खूप मोठी असेल. महाराष्ट्र लेवलला असे अजून काही असोसिएशन आहेत? नाही, ही आपली प्रथमच असोसिएशन आहे पुण्याची. महाराष्ट्रात तर अजून असोसिएशन झालेली नाहीये. म्हणजे महाराष्ट्रातला आकडा डीजेचा फार मोठा असेल आणि जर ते तुमच्या डीजे असोसिएशन बरोबर जुळले गेले तर नक्कीच जे तुमचं मानस आहे की आपण महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक खात्याकडे तुमचा अप्रोच करून डीजेसाठी एक सन्मानपूर्वक असं स्थान निर्माण करण्याचं. तर मला एक विचारायचं की हे सन्मानपूर्वक स्थान निर्माण करण्याकरता आत्ताच्या अडचणी काय आहेत आणि आत्ता डीजेसना सन्मानपूर्वक स्थान आहे का? आत्ता सर म्हणजे असं होतंय की हा पूर्ण अनऑर्गनाइज ग्रुप असल्यामुळे, म्हणजे डीजेस यांची एकता नसल्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की डीजेसला पोलीस यंत्रणे येऊन मारते जेव्हा रोडवरती ते काम करतात. ठरवलेलं असते मंडळाने किंवा इव्हेंट ऑर्गनायझरने, पण तिथं पकडल्या जातो डीजेला की तू जास्त आवाजात वाजवतोय किंवा तुझ्यामुळं प्रॉब्लेम होतोय. तर डीजेच्या हातात काय नसते, हे जे काय इक्विपमेंट असते त्याचा आवाज वाढवणं किंवा कंट्रोल करणं हे असते साऊंड इंजिनियरच्या हातात. पण पोलीस यंत्रणेला माहीत नसल्यामुळं असे प्रॉब्लेम होतात. आणि मग सन्मानपूर्वक म्हणजे पाहिजे तेवढा सन्मान डीजेसला मिळत नाही. इतर मोठ्या मोठ्या कलाकारांना, जसं तमाशा कलाकारांना म्हणा किंवा नाट्य कलाकारांना किंवा सिने कलाकारांना, जी एक मामा एक सन्मानपूर्वक जीवन आहे त्यांच्यासाठी एक समाजामध्ये रिस्पेक्ट आहे. म्हणजे बरेच लोक असे की त्यांच्या निमित्ताने म्हणजे सही घ्यायला किंवा ऑटोग्राफ घ्यायला त्यांच्या पाठीमागे पळतात, पण डीजेच्या पाठीमागे नाही. जो खरोखर मनोरंजनाचा एक मोठा भाग असून सुद्धा त्यांच्याकडे तो सन्मान येत नाही. मला एक विचारायचं आहे की हे असं तरी झालं तरी सुद्धा समजा की डीजे आता नाही म्हटलं तरी मोठी गुंतवणूक असते, त्याला लागणारी यंत्रणा फार मोठी लागते, तुमच्या ते बरेचशा मोठ्या मोठ्या कम्प्युटर्स आहेत, तुमच्या बरोबर लागणारी यंत्रणा आहेत, या सगळ्याला काय तुम्ही एक रकमी पैसे खिशातले टाकत असाल, बँक लोन वगैरे लागत असेल, तर डीजे असोसिएशन बँक लोन मिळवणं किंवा जसं मला म्हणायचं की तुम्ही या क्षेत्रात बरीच तरुण मंडळी आहात, म्हणजे सर्वसाधारण 18 वर्ष म्हणजे 20च्या आतले ते डायरेक्ट 35 ते 40 पर्यंत सगळे तरुण वर्गातलीच, तर याला अडचणी येतात का? आणि त्या येत असतील तर तुम्ही त्याच्यावरती तोडगा काढण्याचा काय प्रयत्न कराल? सर ह्या इंडस्ट्रीला खूप मोठा स्कोप आहे आणि खूप मोठा अभ्यास आहे याच्या माग. आणि तेव्हा कुठं जाऊन डीजे परफॉर्म करतो आणि खूप सारे पैसेही मिळतात, तर जो लोकांचा गैरसमज आहे तो दूर झाला पाहिजे. आणि खूप साऱ्या लोकांना वाटतं की डीजे हा व्यसन करूनच वाजवतो, तर असं नाहीये. तर डीजे हा न व्यसन करणारा पण असतोय आणि न व्यसन करूनही परफॉर्म करतो. ज्या पद्धतीने आता हर्षवर्धननी सांगितलं की समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळे मतप्रणाली असतील याच्याबद्दल, पण तसं पाहायला गेलं तर या व्यवसायामध्ये प्रचंड अशा अपॉर्च्युनिटीज आहेत. हॉटेल इंडस्ट्री आहे, एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, बऱ्याचशा ठिकाणी लागणाऱ्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना सुद्धा डीजेस लागतात, रस्त्यावरचे कार्यक्रम आहेत, इतर ठिकाणी तद्दन पाहता येणारे सणवार या सगळ्यामध्ये डीजेची मोठी रिक्वायरमेंट आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये हर्षवर्धन सारखे बरेचसे तरुण यात या व्यवसायात आहेत आणि या सगळ्यांना या व्यवसायामध्ये चांगलं यश लाभो ही तर मी तर शुभेच्छा देतोच. हर्षवर्धनच्या असोसिएशन मार्फत जे काही उपक्रम घेतले जातील त्या सर्वांना आमच्याकडनं एक शुभेच्छा, त्या सर्वांकडनं त्यांना एक यश लाभो. मी आजच्या या पाहुण्यांचा मी निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर.